शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने जुन्या पेन्शनच्या बाबतीत एक महत्वाची आणि मोठी बातमी आता समोर आलेली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे आहे तो 2005 पूर्वी शासकीय कर्मचारी जे आहेत ते जाहिरातींवर रुजू झालेले आहेत. त्यांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं. या जुन्या पेन्शन योजनेसाठी ओल्ड पेन्शन स्कीमच्या संदर्भात अनेक मोर्चे आंदोलनं वेळोवेळी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पदवीधरच्या निवडणुकीमध्ये वोट फॉर ओपीएसचा देखील मुद्दा जो आहे तो चर्चेत आला होता. जो देईल जुनी पेन्शन त्यालाच देऊ आम्ही मतदान करू असं देखील त्या घोषणा ज्या आहेत त्या देखील त्या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये गाजल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर तुलनेने जी छोटी राज्य आहेत अर्थसंकल्पाच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा, ज्याच्यामध्ये राजस्थानचं उदाहरण दिलं जातं की राजस्थानमध्ये जर ओपीएस लागू होऊ शकते तर महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत नाही, त्याच अनुषंगाने आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2005 पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जो आहे तो जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. कम ऑन गाइज, हरी अप, हर सुनना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइज आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वेट, ढक्कन पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.